नमस्कार, मी शेखर सिंग, जिल्हाधिकारी सातारा. सर्व आपले जे जनरल प्रॅक्टिशनर्स आणि रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहे त्यांना सर्वांना आज माझ्या वतीने एक विशेष आवाहन मी तुम्हाला सर्वांना करतो. विशेष संदेश माझ्या वतीने तुम्हाला सर्वांच्यासाठी आहे. बहुतेक ठिकाणी आम्ही आज किंवा उद्या दोन दिवसात सर्व जनरल प्रॅक्टिशनर आणि रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्सची ट्रेनिंग घ्यायचं ठरलं आहे. संपूर्ण आपले PHC क्षेत्रामध्ये जे ग्रामीण क्षेत्रामध्ये PHC ज्युरिस्डिक्शनमध्ये असणारे जे आपले GPs आहे त्यांची ट्रेनिंग आपलं PHC स्तरावर आणि त्याच मानाने शहराच्या ठिकाणी MS यांचे अखेरीत RH किंवा SDHमध्ये आपण ट्रेनिंग घेण्याचं ठरलं आहे. आजचं जे आपलं ट्रेनिंग घेण्याचं मुख्य जे आपलं हेतू मुख्य उद्देश आणि आपल्याला काय वाटलं असं की आपण ट्रेनिंग घ्यावी याच्या आधीसुद्धा आम्ही जवळपास 4 ते 5 वेळा तुमचं सर्व GPs आणि RMPsची ट्रेनिंग आपल्या झूम कॉलद्वारे किंवा गुगल मीटद्वारे आपण ऑलरेडी घेतलेली आहे. काय आपल्या जिल्ह्याचे काही जे कोविडला ट्रीट करणारे जे काही आपले फिजिशियन्स आहे त्यांचीसुद्धा तुमच्यासोबत ट्रेनिंग ठेवण्यात आलेली आहे. त्यांच्यासुद्धा इन्व्हॉल्वमेंट करून तुमची सर्व आपण ट्रीटमेंट प्रोटोकॉल काय असावा, इतर काही आपली गाईडलाईन्स फॉलो करावी, तशी सर्व आपण एक झूम कॉलवरसुद्धा ट्रेनिंग ठेवलेली आहे. पण आत्ता मागच्या काही दिवसामध्ये असं आमच्या लक्षात येत आहे, विशेषतः आता या सेकंड सर्जमध्ये, की पेशंट्सचं जे प्रेझेंटेशन आहे ते आपल्याकडे बऱ्यापैकी खूप लेट होत आहे. पेशंट्सचं जे अर्ली आयडेंटिफिकेशन झालं पाहिजे तो अर्ली आयडेंटिफिकेशन होत नाही. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे आपण पाऊल उचलून घेऊ शकतो. पहिला एक पाऊल आहे की ग्रामदक्षता समितीला आणखी सजग करायचं, त्यांना आणखी प्रवृत्त करायचं आणि त्यांच्यामार्फत गावामध्ये अर्ली आयडेंटिफिकेशनचे साईन असणारे जे काही आपले पेशंट्स आहे ते आपली आरोग्य यंत्रणा, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक सर्वांच्या समन्वयाने, म्हणजे विशेषतः ग्रामदक्षता समितीचा टोटल एक टीमवर्क म्हणून लोकांना जे सिमटम असणारे त्यांना बाहेर काढायचं, त्यांची टेस्टिंग करायची आणि नंतर त्याच्यावर ट्रीटमेंट करायचं. दुसरा एक याचा जे पाऊल आहे, दुसरा जे एक याचा संपूर्ण स्ट्रॅटेजीचा धुवा होऊ शकतो तो आहे आपला जनरल प्रॅक्टिशनर्स आणि रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर्सचे मार्फतची कारवाई. आणि म्हणूनच आपण असं ठरलं की तुमची ट्रेनिंग आपला 3-4 मुद्द्याच्या संदर्भात घ्यायची. ट्रेनिंगचा पार्ट एक वेगळा राहणार आहे. PPTचे मार्फत आम्ही तुम्हाला काय काय करायचं, कसं करायचं ते आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत. पण मला असं वाटलं की मलासुद्धा तुम्हाला सर्वांना विशेषतः एक अड्रेस करायची गरज आहे. माझ्या 3-4 मुख्य गोष्टी तुमचे साठी आहे. पहिली गोष्टी आहे अर्ली आयडेंटिफिकेशन अँड अर्ली ट्रीटमेंट. आता मागचे एक वर्षाचा जर आपण कोविडचा संपूर्ण आपला एक्सपिरियन्स बघितला तर त्याच्यामध्ये एक गोष्ट जी लक्षात येते की जर आपण अर्ली आयडेंटिफाय करून अर्ली ट्रीटमेंट सुरू करू शकलो तर कॉम्प्लिकेशनची प्रॉबिलिटी खूप कमी होऊन जातात. तरी पण प्रॉबिलिटी राहतात कॉम्प्लिकेशनची, बिकॉज प्रत्येक माणसाच्या बॉडी वेगळी असतो, इम्युन स्ट्रेंथ वेगळी असतो, कुणाला काही कोमॉर्बिडिटी आहे, कुणाला काही इतर आजार आहे. तरी पण जर अर्ली ट्रीटमेंट सुरू केला, इवन कोमॉर्बिड लोकांना हॉस्पिटलायझेशनची गरज लागत नाही. कोमॉर्बिड लोकांनासुद्धा अर्ली ट्रीटमेंट, अर्ली आयडेंटिफिकेशन जर झालं की त्यांना आपण बरं करू शकतो विदाउट हॉस्पिटलायझेशन, विदाउट द नीड फॉर हॉस्पिटलायझेशन. आता याचा एक संपूर्ण कॅस्केडिंग इम्पॅक्ट होतो. कॅस्केडिंग इम्पॅक्ट कसं होतो आहे, जर माणसाला अर्ली ट्रीटमेंट सुरुवातीला प्रायमरी स्टेजला भेटला नाही तर तो नंतर कॉम्प्लिकेट होणार, त्याच्यानंतर तो बेडची धावपळमध्ये असणार आणि त्याला हॉस्पिटलायझेशनची गरज लागणार. म्हणून काय होतो आहे की संपूर्ण बेड कितीच आपण जर वाढवले, जर आपण लोकांना वेळेवर त्यांना ज्यांना गरज आहे त्यांना ट्रीट करू शकलो नाही तर कितीच बेड वाढवले की तो पुरणार नाही. बिकॉज आता सद्यस्थित वी आर फेसिंग द पॅन्डेमिक इन इट्स टोटल, म्हणजे सेकंड आपला जे पीक आणि सर्ज जे आलेला आहे. तर त्याच्यामध्ये तुमच्याकडून एक सर्व आपले GPs RMPsकडून एक खूप महत्त्वपूर्ण गोष्ट कशी आहे, ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग, विशेषतः शहरी भागमध्ये ही परिस्थिती असतात पण ग्रामीण भागमध्ये सुद्धा बऱ्यापैकी आहे. सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी नेटवर्क आपले जनरल प्रॅक्टिशनर्सचं जवळपास 2,500 जनरल प्रॅक्टिशनर्स किंवा रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. बरेच लोक सर्वात आधी काय झाला की आपले जनरल प्रॅक्टिशनर्सच्याकडे जातात, जे ज्याला फॅमिली डॉक्टरसुद्धा म्हणतात किंवा जवळचा जे डॉक्टर आहे, मोहल्ल्याचा डॉक्टर आहे त्याच्याकडे जातात, त्याला विचारतात काय करायचं, कसं करायचं. काही वेळा आमचं असं लक्षात आलं आहे, आता हे कदाचित काही मायनॉरिटी जनरल प्रॅक्टिशनर्सचे मार्फतच होत असणार आहे, तरी पण ते घडतं आहे. आणि कसं घडतं आहे की एखादा पेशंट तुमच्याकडे आला की त्याला तुम्ही सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट न देता, त्याला टेस्टिंगसाठी ना पाठवता, त्याचा एक वेगळाच ट्रीटमेंट सुरू राहतो किंवा त्याला पॅरासिटामॉल दिली जाते. फीवर 2-3 दिवसात थोडा कमी येतो पण आपला जे रूट कॉज आहे, फीवर फक्त एक तुमचं लक्षण आहे, फीवर काय आपला रूट कॉज नाही आहे. रूट कॉज जर असू शकतात तर तो इन्फेक्शन असू शकतात कोविडचा. तर रूट कॉजवर जर आपण हिट केला नाही
तर तो फीवर 2-3 दिवसाच्या नंतर फीवर त्याचा थोडा कमी होईल 2-3 दिवसात, पण लगेच तो नंतर हायपॉक्सिक होईल किंवा लगेच त्याचे सॅच्युरेशन कमी होईल, तो डिसॅच्युरेट होईल आणि पुढचा त्याची कॉम्प्लिकेशन वाढत जाणार. म्हणून तुम्हाला सर्वांना आज माझी विनंती आहे, सक्त सूचनासुद्धा आहे, एक तर आजचे घडीला पॅन्डेमिक सर्व ठिकाणी आहे, संपूर्ण बऱ्यापैकी जिल्ह्यामध्ये स्प्रेड आहे, बरेच गावामध्ये आपला मॅक्सिमम गावामध्ये स्प्रेड आहे, तो गृहित धरून कोणताच काही तुमच्याकडे सिम्पटम आला की त्याला संशयाची नजरेत तो कोविडचा पेशंट होऊ शकतोय, म्हणूनच तुम्हाला त्याचा ट्रीटमेंट सुरू केला पाहिजे, सिम्प्टोमॅटिकली ट्रीटमेंट सुरू केला पाहिजे. एकतर सर्वात आधी त्याची टेस्टिंग करून घेतली पाहिजे, कोणी सिम्प्टोमॅटिक जर असेल तर सर्वात आधी त्याला रॅट टेस्टिंगसाठी प्रवृत्त केलं पाहिजे. रॅट टेस्टिंगमध्ये जर सिम्प्टोमॅटिक आहे नेगेटिव्ह आला की लगेच RT-PCR सुद्धा प्रवृत्त केलं पाहिजे. सद्यस्थितीत रॅट आपले जवळपास 40 प्रायव्हेट सेंटर, आपली 72 PHC, आपले 17 RHSDH आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, आणि बरेच ठिकाणी नगर परिषदेच्या मार्फतसुद्धा त्यांनी त्यांचे सेंटर UPHC वगैरेमध्ये उघडलेले. तर आज खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे रॅटची टेस्टिंगची कपॅसिटी आहे. कोणी जर सिम्प्टोमॅटिक आहे पेशंट तर त्याला ऑन प्रायोरिटी रॅट टेस्टिंग करून घ्या, नेगेटिव्ह आला लगेच RT-PCR पाठवलं पाहिजे. आता याच्यामध्ये तुमचा फॉलोअप खूप महत्त्वपूर्ण आहे. तुम्ही असं म्हणणार की पेशंट आम्ही सांगितला एकत नाही, पण तुम्ही फॉलोअप किती घेतला तो पण एक आपल्याला बघण्याचा एक मुद्दा आहे. फॉलोअप घेण्यासाठी तुम्हाला पेशंटला कॉल करून बा त्यांनी टेस्टिंग केला का नाही तो एकदा विचारला पाहिजे, थोडासा तुमच्या वतीने फॉलोअप ठेवला पाहिजे. आपण आज जिल्ह्याचा आपला संपूर्ण विचार केला तर जवळपास 13,500 आपल्याकडे ॲक्टिव्ह केसेस आहेत. 13,500 आपण जर 2,500 GPs डिवाइड केलं तर हार्डली काही 6-7 केसेस प्रत्येक GP येतात. कदाचित शहराच्या ठिकाणी किंवा मोठे गावाच्या ठिकाणी 1 GP जास्त केसेससुद्धा असू शकतात, तसा ॲव्हरेज आपल्याला सांगता येत नाही, तरी पण ॲव्हरेज आपले फक्त 5-6 केसेस आहे. तर जर तुम्ही टेस्टिंगचा फॉलोअप करून ठेवला की आपण इन्शोर करू शकतो की तो माणसाला त्यांनी टेस्टिंग करून घ्यावी, जेणेकरून नाहीतर काय होतं आहे की तुमच्याकडून तो दवाई घेणार आणि इतरे इकडे तिकडे तो फिरणार आहे. टेस्टिंगमध्ये जर एकदा समजा त्याला खूप हॉस्पिटलायझेशनचीसुद्धा गरज नाही, पण त्याला जर टेस्टिंगमध्ये तो पॉझिटिव्ह आला असेल सिम्प्टोमॅटिक असून, तर त्याला कदाचित घरामध्ये थांबवण्याची पर्सेंटेज थोडी वाढणार आहे, नाहीतर विदाऊट टेस्टिंग तर तो इकडे तिकडे संपूर्ण गावाभरामध्ये फिरत राहणार आहे. आता यांच्या आयडेंटिफिकेशनसाठी एक जे खूप महत्त्वपूर्ण गोष्टी आहे ती आहे, मागच्या वर्षी तुम्हाला आठवत असेल आम्ही एक गुगल फॉर्मचा लिंक तुम्हाला सर्वांना सर्क्युलेट केला होता, तर आम्ही आज परत तुम्हाला सर्वांना सर्क्युलेट करतो आहे. स्ट्रिक्टली माझे वतीने तुम्हाला त्या गुगल फॉर्मवर तुमच्याकडे जे काही पेशंट येत आहे ज्याला तुम्हाला करोना सदृश्य लक्षण दिसले आणि तुम्ही त्याला टेस्टिंगसाठी प्रवृत्त करून काउन्सिल करून टेस्टिंगसाठी पाठवलं, त्याची इन्फॉर्मेशन आमच्याकडे त्या गुगल फॉर्ममध्ये आली पाहिजे. याचे पुढे ज्या RMP आणि GPs आम्हाला इन्फॉर्मेशन येणार नाही किंवा शून्य इन्फॉर्मेशन येणार, त्यांना आपण आमचे कॉल सेंटरचे मार्फत कॉल करून विचारणारसुद्धा आहे. आणि कदाचित जर आपल्याकडे काही प्रोग्रेस दिसली नाही, कदाचित काही GPs मला ना इलाज ॲक्शनसुद्धा घ्यावं लागेल. सद्यस्थित पॅन्डेमिक आहे, आपली काही वेळ ॲक्शन घ्यायची वगैरेसुद्धा नाही आहे, पण काही वेळा स्ट्रिक्टसुद्धा वागण्याची गरज असते आणि या गोष्टीमध्ये 100% मी स्ट्रिक्ट वागणार आहे, आत्ताच तुम्हाला सर्वांना स्पष्टपणे मी सांगून देतो. तर म्हणून ती वेळ येणार नाही मला 100% तुमच्याकडून अपेक्षित आहे. तर तुमच्याकडून जे अपेक्षित आहे की गुगल फॉर्ममध्ये डेली जे तुमच्याकडे पेशंट येतात ज्यांना कोरोना सदृश्य लक्षण आहे त्याची माहिती आम्हाला भेटली पाहिजे त्यांचे संपूर्ण डिटेल्सच्या सोबत. तर तुमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पेशंटची डिटेल तुमच्याकडे ठेवा. शक्यतो लोक काय करतात, आपला ॲड्रेस नीट देत नाही आम्हाला टेस्टिंगसाठी देताना सुद्धा, कोरेगावचा असेल, खटावचा असेल, फलटणचा असेल, ते ॲड्रेस सताराच देतात किंवा कराड देतात, नंतर आपण त्यांना ट्रॅक करायला खूप अडचणी होतो आहे. तर म्हणून त्यांचा एखादा आयकार्ड्स बघून जर तुम्ही ॲड्रेस नोट करून घेतला किंवा त्यांचा मोबाईल नीटपणाने घेतला तर आपल्याला त्यांना नंतर कॉन्टॅक्ट करता येणार. तर ही गुगल फॉर्मवर तुमच्याकडून माहिती भरणं 100% अपेक्षित आहे, पहिली गोष्टी. तर पहिली गोष्टी आपली झाली टेस्टिंगची. दुसरी गोष्टी आता आहे मुख्य ट्रीटमेंटची. आता तुम्हाला एखादा पेशंट दिसला ज्याला तुम्हाला असा सिम्प्टोमॅटिकली तो दिसतो आहे की कदाचित तो कोविड सदृश्य त्याला लक्षण आहे आणि तो माइल्ड पेशंट म्हणून आहे, तर त्याचा ट्रीटमेंट सिम्प्टोमॅटिकली सुरू करायला हरकत नाही. रॅट टेस्ट मी म्हणतो आहे तर एक तर रॅट टेस्ट करून घ्या, लगेच ते रॅट टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आला की माइल्ड पेशंट जर तो असेल तर त्याचा माइल्ड पेशंटचा जे ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे, काल पण मी तुमचे सर्वांचे GPs ग्रुपवर सर्क्युलेट केलेला आहे. स्टेट टास्क फोर्सनी 2 ॲडवायझरी काढली, 1-3 पानाची ॲडवायझरी आहे आणि 1 30-35 पानाचा आपला ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे. कृपया करून सर्व GPs ते दोन्ही ॲडवायझरी आणि ट्रीटमेंट प्रोटोकॉलला 100% बघून घ्यावा. पेशंटला जे माइल्ड
पेशंट आहे किंवा अर्ली स्टेजेसमध्ये आहे त्यांना तुम्ही जे ट्रीटमेंट प्रोटोकॉलप्रमाणे ट्रीटमेंट द्यायला कुणाचीच तुम्हाला परवानगीची गरज नाही. सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल कदाचित एप्रिल मेमध्ये आम्ही असं केलं होतं की जे आपले डेडिकेटेड सेंटर्स आहे त्याच ठिकाणी आपण त्यांना ट्रीट करणार होतो. आत्ता पण तसंच आहे. आयपीडी पेशंट जर असेल तर त्यांना आपल्याला डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्येच ट्रीट करायचं आहे किंवा सी सी सीमध्ये ट्रीट करायचं आहे. पण जर तो आपला हॉस्पिटलाइज पेशंट नसेल, आयपीडी पेशंट नसेल, ओपीडी स्तरावर सर्व जीपीजकडून त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन, व्यवस्थित ट्रीटमेंट प्रोटोकॉल आणि जे प्रोटोकॉलप्रमाणे त्यांना अर्ली ट्रीटमेंट भेटणं अगदी गरजेचं आहे. नाहीतर आपल्याकडे जे मॉर्टिलिटीमध्ये आता जे वाढ झालेलं आहे त्याला आम्ही थांबवू शकणार नाही. वेळोवेळी आपल्याकडे जे सेंट्रल टीम आलेले आपले राज्यामध्ये किंवा इतर राज्यामध्ये सुद्धा त्यांच्यासुद्धा सर्वांचा असा ऑब्झर्वेशन आहे की जर सुरुवातीला ओ पी डी स्तरावरच फॅमिली डॉक्टरचे मार्फत जी पीचे मार्फत जर व्यवस्थित ट्रीटमेंट भेटला तर पेशंटची सिव्हिअरिटीची पॉसिबिलिटी, पेशंटची हॉस्पिटलायझेशनची पॉसिबिलिटी खूप कमी होऊन जातो. म्हणून तुमचे सर्वांचे तर्फे माइल्ड सिम्प्टोमॅटिक पेशंटच्या ट्रीटमेंट ओ पी डी स्तरावर फोनचे फॉलोअपचे स्तरावर तुमच्याकडून होणं 100% गरजेचं आहे. त्याच्यामध्ये माइल्ड पेशंटसाठी जे ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये फॅविपिरावीर असो किंवा त्याच्यानंतर आपले काही अँटीबायोटिक एझिथ्रोमायसिन, डॉक्सीसायक्लिन, आयवरमॅक्टिन जे काही ट्रीटमेंट प्रोटोकॉलप्रमाणे आहे किंवा झिंक, व्हिटॅमिन सी वगैरे एक्सेट्रा जे ट्रीटमेंट प्रोटोकॉलप्रमाणे आहे, तुम्ही टेक्निकल लोक आहे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असणार आहे, त्याच्या हिशोबाने तुम्ही त्यांचा ट्रीटमेंट सुरू करायचा. त्याच्यानंतर चार आपले पॅरामीटर आपल्याला मॉनिटर करायला प्रत्येक पेशंटला सांगितलं पाहिजे. त्याची पल्स रेट किती आहे, त्याचा टेम्परेचर किती आहे आणि त्याचा एस पी ओ टू किती आहे. आता हे गोष्टी जनरली आपण मेजर करतो. एक जे गोष्टी आपण काही वेळा विसरतो तो आहे रेस्पिरेटरी रेट. रेस्पिरेटरी रेट जर 20 जास्त केला तर थोडासा सतर्कताची आपली घंटी वाजली पाहिजे. तर पेशंटला रेस्पिरेटरी रेट कसा मेजर करायचा तो पण त्यांना समजून घ्यायची कदाचित गरज आहे, तुमच्याकडून काउन्सिलिंग व्हायची गरज आहे. तर हे चार पॅरामीटर जर पेशंटला तुम्ही मॉनिटर करण्यासाठी सांगितलं आणि तुम्ही पण थोडा फॉलोअप घेतला की बा आज तब्येत कशी आहे, दुपारी तब्येत कशी आहे. आता आपण सर पॅन्डेमिकला लढा देतो आहे, सर्वच आपलं आता ओव्हरलोडेड आहोत, सरकारी यंत्रणा असो प्रायव्हेट हॉस्पिटल असो, म्हणून आपल्याला सर्वांना जेवढे आपण पाऊल उचलतो त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट चौपट पाऊल उचल याची गरज आहे. म्हणूनच सांगतो की प्रत्येक पेशंटला जर तुम्ही फॉलोअप करून घेतला तर अर्ली वॉर्निंग साईन जर तुम्हाला दिसले की तुम्ही लगेच त्याला रेफर पुढे करू शकता. कोणतेच ठिकाणी विदाऊट परमिशन आय पी डी स्तरावर तुम्हाला ट्रीटमेंट करता येणार नाही. जर पेशंट मॉडरेट किंवा सिव्हिअर कॅटेगरीचा असेल आणि त्याला हॉस्पिटलायझेशनची गरज असेल तर त्यावेळी त्या माणसाला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल किंवा डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरला पाठवण्याची गरज राहणार आहे. याच्यामध्ये जे तुमच्याकडे पेशंट आहे, जे माइल्ड पेशंट आहे, जरी ते माइल्ड असले जे कोमॉर्बिड आणि वयोवृद्ध आहे त्यांच्यावर विशेष लक्ष ठेवा, त्यांचे पॅरामीटर्सवर विशेष लक्ष ठेवा आणि त्यांना त्याच्या अनुषंगाने तुमचा ट्रीटमेंट करणं तुमच्याकडून अपेक्षित आहे. तर हे भाग आपला झाला अर्ली ट्रीटमेंटचा, अर्ली वॉर्निंग साईन्सचा. तुम्ही अर्ली वॉर्निंग साईन आयडेंटिफाय करून आता सिम्पटम पण जे आहे, सुरुवातीला सिम्पटम होते ताप येणे, गला दुखणे वगैरे, आता ब्रेथलेसनेस एक खूप मोठा सिम्पटम आहे. आजच आपल्या इंडियन एक्सप्रेसमध्ये आर्टिकल आला आहे ज्याच्यामध्ये सर्वात जास्त लोक आता ब्रेथलेसनेस येऊन हॉस्पिटलाइज होत आहेत. त्याच्या व्यतिरिक्त खोकला, खासी, आपला शिंकणे ते तर तुम्हाला माहीतच आहे, ऑलरेडी आहे. त्याच्या व्यतिरिक्त एक थकवा खूप एक असा एक इम्पॉर्टंट सिम्पटम झालेला आहे. तर तुम्हाला पेशंटलासुद्धा काउन्सिल करताना तुमच्या वतीने सांगताना असं सांगितलं पाहिजे, जर मी नॉर्मली बरं असतो पण एक दिवशी मला खूप असा थकवा जाणवते तर थोडासा सतर्क आपल्याला राहिलं पाहिजे की थकवा का जाणवते. लगेच आपल्याला ते अर्ली वॉर्निंग साईन आयडेंटिफाय करून अर्ली ट्रीटमेंट आपला सुरू झालं पाहिजे जेणेकरून लोक पुढची सिव्हिअरिटीमध्ये जाणार नाही. तुमचा हा एक स्टेप जर तुम्ही ज्याला मी म्हणू शकतो फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स, जर तुम्ही फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्सवर तुम्ही ऑलरेडी आपले कोविड वॉरियर्स आहात, तुम्ही ऑलरेडी आमच्यातर्फे सोल्जर म्हणून काम करतच आहात, पण त्याच्यामध्ये जर तुम्ही तिकडे ठामपणे फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्सला जर तुम्ही ठामपणे उभं राहिले ट्रीटमेंट प्रोटोकॉलप्रमाणे, अर्ली वॉर्निंग साईनच्या प्रमाणे, अर्ली ट्रीटमेंट प्रोटोकॉलच्या प्रमाणे जर तुम्ही त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट तिकडे दिला आणि विशेषतः पेशंटची काउन्सिलिंग केली काय करावं काय करू नये, होम आयसोलेशनचा तुमच्या ओ पी डीचा मोस्टली पेशंट असणार आहे, त्याला सांगणं गरजेचं आहे की घरामध्ये कसा थांबायचं आहे, केअरटेकरनी त्याची काय काळजी घ्यायची, घरामध्ये असतानासुद्धा मास्कचा वापर, इतर गोष्टी कसा करायचा, जेवणमध्ये काय काय घ्यायचं, सकस आहारमध्ये काय काय घ्यायचा, ती काउन्सिलिंग तुमच्याकडून करणं गरजेचं आहे.
आणि ही जर तुम्ही फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स म्हणून जर तुमची जबाबदारी जेवढा जबाबदारीने तुम्ही आज सांभाळताय त्याच्या दुप्पट तिप्पट चौपट जबाबदारीने चौपट त्याला एफर्ट टाकून जर तुम्ही घेतला तर आमचा जे पुढचा जे सेकंड आणि थर्ड लाईन ऑफ डिफेन्सेसमध्ये जे DCHC DCH आहे तिकडचा सुद्धा लोड कमी होऊ शकतो, हॉस्पिटलायझेशनचं प्रमाण कमी होऊ शकतो, सिव्हिअरिटीचं प्रमाण कमी होऊ शकतो आणि शेवटी मॉर्टिलिटी कमी करण्यामध्ये आम्ही सक्सेसफुल होऊ शकतो. पण जर ती फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्सच आपली वीक राहिली तर पुढचा आपला कितीच आपण काम केला त्याच्यामध्ये फार काय जास्त आपल्याला यश भेटण्यामध्ये आम्ही तेवढे सक्सेसफुल होणार नाही. फर्स्ट लाईन डिफेन्समध्ये फक्त GP आणि RMPA तसा पण काही मुद्दा नाही. आमचे जे सबसेंटरला काम करणारे CHO, आमची आशा, आमची PHC ती पण संपूर्ण फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स आहे. तिकडूनसुद्धा OPD स्तरावर आता ट्रीटमेंट पण सुरू आहे. हे सर्व जे मी तुम्हाला काय सांगितलं आपण सर्व आपले MOPHC सुद्धा सांगितलं आहे त्यांच्या वतीनेसुद्धा कारवाई होत आहे. पण तुम्ही GP RMP म्हणून संपूर्ण आपल्या इकोसिस्टमचा खूप एक महत्त्वपूर्ण अंग आहात आणि तुम्ही पण आपला हे फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्समध्ये जर कुठे आपल्याला चिंक दिसले की पुढचे जे आपले टप्पे त्यांच्यावर ताण वाढत राहील आणि कदाचित अशी वेळ येऊ नये की आपण बेड कितीच वाढवले की आपण पेशंटला सांभाळण्याने के लिए आपण सक्सेसफुल होणार नाही तर तसा होऊ नये. म्हणून तुमचे मार्फत मी जे काय आज सर तुम्हाला जे उद्बोधन केलं आहे ते तुम्ही त्याला 100% पाळणार आहे. विशेषतः 4-5 गोष्टी परत रिपीट करतो. अर्ली टेस्टिंग, फर्स्ट टेस्टिंग बाय रॅट जर सिम्टोमॅटिक असेल, सिम्टोमॅटिक रॅट नेगेटिव्ह असेल तर RT-PCR फॉलोअप. दुसरा, पेशंटचा अर्ली टेस्टिंग करून जरी टेस्टिंगमध्ये वेळ लागत असेल आणि सिम्टोमॅटिकली तुम्हाला पेशंट वाटत असेल तर त्याचा अर्ली वॉर्निंग साईन गृहीत धरून अर्ली ट्रीटमेंट सुरू करणं. माइल्ड पेशंटला OPD स्तरावर करणं. पेशंटचा फॉलोअप आणि पेशंटची काउन्सिलिंग. जर पेशंट फॉलोअपमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की थोडी त्याची तब्येत बिघडती आहे, त्याला थोडासा मीडियम किंवा तो मध्यम तीव्रता त्याच्यामध्ये येत आहे तर त्याला अर्ली रेफरलसुद्धा करणे. ही गोष्टी जर तुम्ही केला तर मी 100% कॉन्फिडेंटली सांगू शकतो की पुढचे जे आपले टप्पे ते आपण सांभाळून घेऊ शकतो. पण आपली फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्समध्ये जर आपल्याला काही ब्रीच झाला तर पुढचा जे आपला टप्पे आहे त्याच्यामध्ये आपल्याला 100% अडचणीचे ठरणार आहे. तर तुम्ही खूप एक वर्षापासून आम्हाला पण मदत करतात, लोकांनासुद्धा मदत करतात, लोकांनासुद्धा मेडिकल सर्व्हिसेस देतात एवढा सर्व इन्फेक्शन आणि इतर गोष्टींचा धोका असूनसुद्धा. तरी पण माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे, सर्वांना सूचना आहे की आपण एक टीम म्हणून जर एक मिळून एक काम केला आणि एक व्यवस्थित स्ट्रक्चर्ड रीतीने जर काम केला तर जेवढे रिझल्ट आज आपल्याला भेटतात त्याच्यापेक्षा जास्त चांगले रिझल्ट उद्या आम्हाला भेटू शकतात. सो वन्स अगेन तुम्ही ट्रेनिंग खूप चांगल्या रीतीने घेणार अशी माझी तुमच्या सर्वांच्याकडून अपेक्षा आहे. इंटरॅक्टिव्ह ट्रेनिंग असू द्या, काही डाऊट्स असेल तर ते सुद्धा रेज करायला हरकत नाही. तुम्ही MOPHC डाऊट जर तुमचे नोंदवले आणि त्याच्यामधले काही मेजर काही डाऊट असेल तर आम्हीसुद्धा आमच्यातर्फे कदाचित त्यांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे. नाहीतर तुमच्या असोसिएशनची माझी कालच बैठक झालेली आहे, नीमा आणि GP असोसिएशन दोघांची काल आपली बैठक झाली आहे. त्यांच्यामार्फतसुद्धा काही मुख्य तुमची अडचणी असली की ते पण तुम्ही आम्हाला सांगून आम्ही त्याच्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण आज मी जे काही उद्बोधन केलेलं आहे त्याच्यामध्ये फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्समध्ये तुम्ही आमची फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स जसा आपला सरहदला बॉर्डरला फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स BSFची असतो, ITBPची असतो, त्याच्यानंतरच आपली इंडियन आर्मी येत आहे. तर तुमचा रोल BSF ITBPच्या जवानांसारखा आहे आणि ते रोल तुम्ही 100% पार पाडणार अशी मला अपेक्षा आहे. धन्यवाद.